ऐकूयात तारुण्य भानचा आजचा विषय. अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या बाबतीत काही माहिती नसतं. काहीतरी गोड आपल्या शरीरामध्ये घडतं आहे असं वाटतं आणि त्याची नेमकी उत्तरं कुठून मिळत नाहीत. तर त्यामुळे आपण साधारणपणे बहुतेक स्त्रियांच्या मनामध्ये काय अजून इतर प्रश्न येतात ते थोडंसं आपण बघूया आणि त्याविषयी आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न तर विचारला जातो की मासिक पाळी आल्यानंतर बाई गरोदर का राहत नाही, किंवा म्हणजे मासिक पाळी आल्यानंतर बाई गरोदर राहू शकते, पुढच्या 14 दिवसात जेव्हा पुढचं स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं, मासिक पाळीच्या दरम्यान जर लैंगिक संबंध केला तर ते गरोदर राहणार नाही. त्याच्यानंतर पुढची मासिक पाळी येण्याच्या 14 दिवस आधी स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं तेव्हा ती गरोदर राहू शकते. दुसरा प्रश्न विचारला जातो की गरोदर जेव्हा बाई राहते मग तेव्हा तिची मासिक पाळी का येत नाही, मासिक पाळी का बंद होते. याचं कारण असं की गर्भ जर फलित नाही झाला तर गर्भाशयाचं जे आतमधलं अस्तर असतं ते बाहेर फेकलं जातं मासिक पाळीच्या रूपात. गर्भ जेव्हा फलित होतो तेव्हा तो त्या गर्भाशयाच्या अस्तरमध्ये रुजू होतो आणि तो तिथे वाढायला लागतो, त्यामुळे ते अस्तर बाहेर येत नाही आणि म्हणून मासिक पाळी गरोदरपणामध्ये येत नाही. आणि जसं मी आत्ता सांगितलं की मासिक पाळीच्या दरम्यान लैंगिक संबंध आले तर ती बाई गरोदर राहू शकते का, नाही ती राहणार नाही. आता एक दुसरा प्रश्न नेहमी विचारला जातो की स्तनपान ज्या बाया करतात आहेत तर स्तनपान करत असताना गर्भ राहतो का, किंवा स्तनपान करत असताना मासिक पाळी येते का. ह्याचं उत्तर हो आणि नाही दोन्ही पण आहे. ज्या बाया अगदी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो आम्ही, पहिले 6 महिने दुसरं काहीही वरचं देत नाही, फक्त अंगावरचं दूध पाजत असतात, त्यांच्यामध्ये मासिक पाळी येत नाही. कारण स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येण्याची प्रक्रिया त्या स्तनपानाच्या प्रक्रियेमुळे आणि शरीरात ज्या हार्मोन्स असतात त्यामुळे ओव्हुलेशनची प्रक्रिया बंद होते. याला आम्ही लॅक्टेशनल अमिनोरिया म्हणतो की पाळी येत नाही, स्त्रीबीज तयार होत नाही आणि ती बाई गरोदर राहत नाही. पण अनेकदा असं होतं की बाई अंगावरचं दूध पाजत असते, तिला मासिक पाळी येत नसते, तिला वाटतं की आता मी दूध पाजतंय मला मासिक पाळी येत नाही आहे म्हणजे मी गरोदर राहणार नाही, आणि मग कुठलंही साधन न वापरता ती लैंगिक संबंध करते पतीसोबत आणि मग त्याच्यानंतर तिला मळमळ व्हायला लागते किंवा पोट मोठं दिसायला लागतं म्हणून त्या बाया हॉस्पिटलमध्ये येतात आणि आम्ही बघतो की ती बाई गरोदर आहे. असं का घडलं? याचं कारण असं मी तुम्हाला सांगितलं की मासिक पाळी दिसण्याच्या आधी, पुढची मासिक पाळी येण्याच्या 14 दिवस आधी स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं आणि त्या काळात जर लैंगिक संबंध आला तर ती बाई गरोदर राहते. म्हणजे आणि ती जर तेव्हा गरोदर राहिली तर तिची पाळी येणार नाही आणि त्यामुळे मासिक पाळी येत नाही आहे. पण अचानक एखाद्या महिन्यामध्ये स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर आला आणि त्याच काळात लैंगिक संबंध झाला तर ती बाई गरोदर राहू शकते, त्यामुळे या भ्रमात राहू नका. अंगावरचं दूध पाजत असतानाही बाई गरोदर राहू शकते, त्यामुळे दुसऱ्या कुठल्या साधनांचा वापर करा आणि मध्ये 2-3 महिन्यामध्ये डॉक्टरांकडनं तपासणी करून घ्यायचा. नंतर हा प्रश्न विचारला जातो की मासिक पाळीच्या दरम्यान साधारणपणे 3-4 दिवस रक्तस्राव जातो, मग ह्याच्यामुळे ती बाई एनिमिक होईल का, तिला पंडुरोग होईल का, रक्तक्षय होईल का, कारण एवढं रक्त जात आहे असं आपल्याला दिसतं? नाही, नॉर्मल जी मासिक पाळी जाते त्याच्यामध्ये पंडुरोग होत नाही. कारण नॉर्मल मासिक पाळीमध्ये साधारणपणे 1 औंस म्हणजे 30 ml एवढं रक्त असतं आणि 30 ml हा श्लेष्मा असतो. 1 औंस श्लेष्मा म्हणजे काय? ते गर्भाशयाच्या जे आतमधलं अस्तर आहे ते विघटित होऊन त्याचे बारीक बारीक तुकडे बाहेर येतात. तुम्ही बघत असाल की मासिक पाळी जेव्हा येते तर रक्ताच्या सोबत असे छोटे छोटे मांसपेशीच्या गाठी असतात, त्याला श्लेष्मा म्हणतात. तर 1 औंस रक्त आणि 1 औंस श्लेष्मा इतकं कमी ते आहे की त्याच्यामुळे एनिमिया होत नाही आणि हे जे गेलेलं रक्त आहे ते ताबडतोब भरून निघतं.
त्यामुळे अजिबात काळजी करू नका. पण मासिक पाळी जर जास्त जात असेल तर मात्र त्या बाईला निश्चितच त्याच्यामुळे अंगात रक्ताची कमी होऊ शकते. काळजी चिंता यांनी मासिक पाळी लांबते का? आपण मगच पाहिलं की हो लांबते, कारण ओव्हुलेशनवरती परिणाम होतो आणि म्हणून त्या बाबतीत जागरूक असणं आवश्यक आहे. नंतर अनेक जणींनी मला हा प्रश्न विचारलेला आहे की मासिक पाळीच्या दरम्यान बाईने पापड केलेले चालतात का, लोणची केलेली चालतात का, किंवा असा समज आहे की मासिक पाळी सुरू असलेल्या बाईने जर पापडांना हात लावला तर ते लाल होतात, खराब होतात, लोणच्याला तिने हात लावला तर लोणचं खराब होतं, त्याला बुरशी लागते, हे खरं आहे का? अजिबात नाही. हा पूर्णपणे गैरसमज आहे, अवैज्ञानिक आहे. लोणची बनवण्याचा किंवा लोणच्याला हात लावण्याचा किंवा पापड बनवण्याचा हात लावण्याचा आणि मासिक पाळीचा कवडीचाही संबंध नाही आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की पूर्वीच्या काळामध्ये कमीत कमी पापड लोणची घरी बनायची. आता बहुतेकांच्या घरामध्ये पापड लोणचीही बाजारातनं रेडीमेड आणल्या जातात. आता समजा लिज्जत पापडचं उदाहरण घेऊ. मोठा कारखाना आहे, तिथे लिज्जत पापड बनतात. शेकडो हजारो बाया तिथे काम करतात. त्या बायांच्या कपाळावर लिहिलेलं असतं माझी मासिक पाळी सुरू आहे. किंवा गेटवरती जेव्हा त्या बाया कामासाठी येतात त्यांना कोणी विचारतं की तुझी मासिक पाळी सुरू आहे, तुझी मासिक पाळी सुरू आहे तर तुला याला हात लावता येणार नाही, तुला लोणचे रेडीमेड लोणचे मिळतात आपल्याला. तर या कारखान्यामध्ये बाया काम करतात आणि त्यामुळे आणि त्या आपण घेतो आणि अगदी छान व्यवस्थित आपण खातो, त्यामुळे याचा काहीच संबंध नाही आहे, हा गैरसमज आहे, ते मनातनं काढून टाका. मी असं पण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे बोलताना की गजरेवाल्या ज्या बाया असतात त्या जे गजरे तयार करतात, मोगऱ्याचे गजरे करतात, तर असा गैरसमज आहे की हे गजरे जर बायांनी मासिक पाळी सुरू असताना लावले तर त्यांचा रंग बदलतो, ते काळे होतात. हा पण गैरसमज आहे, काहीच संबंध नाही आहे. आता ती गजरेवाली बाई जेव्हा गजरा बनवते आहे तिच्या रोजीरोटीचा सवाल आहे. मासिक पाळी सुरू आहे म्हणून ती काही घरी चार दिवस बसून राहणार नाही आहे. तुम्हाला माहीत असतं तिची मासिक पाळी सुरू आहे किंवा नाही आहे? नाही. आणि त्यामुळे काहीही संबंध नाही आहे मासिक पाळीचा आणि गजऱ्यांचा संबंध नाही. मासिक पाळी आणि लोणची, पापड, कोरड्या कशाशी काही संबंध नाही आहे. नंतर मासिक पाळीला वास काय येतो? मासिक पाळीचा एक विशिष्ट वास असतो. जसा आल्याचा वास असतो, लसणाचा, कांद्याचा, तसा मासिक पाळीचा पण एक वास असतो. पण जर मासिक पाळीला दुर्गंधी येत असेल, घाण सडक्या अंड्यासारखा किंवा सडलेल्या मच्छीसारखा जर वास येत असेल तर समजायचं आहे की गर्भाशयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकतर गर्भाशयात किंवा गर्भाशयाच्या तोंडामध्ये किंवा योनी मार्गामध्ये जंतुदोष आहे, किंवा आतमध्ये काही गाठी आहेत, त्या गाठी खराब झालेल्या आहेत, किंवा कधी कॅन्सरमध्ये पण असं होऊ शकतं. आणि त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान किंवा अस्वच्छता जर तुम्ही अस्वच्छता ठेवली मासिक पाळीच्या दरम्यान, कारण मासिक पाळीच्या स्त्रावामध्ये काय किंवा कुठल्याही स्त्रावामध्ये रक्तामध्ये रोगजंतू झपाट्याने वाढतात. ब्लड इज अ व्हेरी गुड कल्चर मिडियम. लॅबॉरेटरीमध्ये जंतू वाढवण्यासाठी रक्त असलेल्या काचेच्या पेट्या आम्ही वापरतो, पेट्री डिश म्हणतात त्यांना. तर मासिक पाळीच्या वेळेला घेणारी घडी किंवा पॅड जर स्वच्छ नसेल तर त्यामुळे सुद्धा जंतुदोष होऊ शकतो. आणि म्हणून नॉर्मली मासिक पाळीचा एक वास असतो, पण तो जर घाणेरडा वास असेल तर अशा वेळेला ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि काय कारण आहे ते बघून उपचार करायला पाहिजे. नंतर अनेक बाया म्हणतात की मासिक पाळीचा रंग माझा काळपट आहे, तक्रार करतात, हॉस्पिटलमध्ये येतात. आणि मग जेव्हा त्या बायांना विचारावं तर त्या म्हणतात की नाही, मासिक पाळी काळी जायला नको, लाल भडक गेली पाहिजे. आमच्या खेड्यातल्या बाया तर म्हणतात बाई कुंकवाबाने लाल लाल असायला पाहिजे. हा गैरसमज आहे. नैसर्गिक मासिक पाळीचा रंग हा काळपटच असतो, लाल नसतो. माझ्या समजा इथे हाताला जखम झाली तर जे ताजं रक्त वाहतं ते लाल असतं,
पण जेव्हा ते जखम भरते, खिपली धरते, तेव्हा ते खिपली जी असते ती काळपट असते, ते जुनं रक्त झालेलं असतं. तशाच पद्धतीने मासिक पाळीचा स्त्राव हा जुना झालेला स्त्राव आहे, रक्त आहे. त्या गर्भाशयाच्या आतमधल्या अस्तरमध्ये जमा झालेला तो स्त्राव आहे, म्हणून मासिक पाळीचा स्त्राव हा थोडा काळपट असतो. उलट खूप लाल भडक जर मासिक पाळी जात असेल तर आम्ही समजतो की कदाचित गर्भाशयाच्या आतमध्ये जखम झालेली आहे, किंवा गर्भाशयाच्या तोंडापाशी किंवा योनी मार्गाच्या आतमध्ये काहीतरी जखम झालेली आहे, ताजी जखम झालेली आहे, आणि म्हणून लाल भडक रक्त वाहत आहे. त्यामुळे लालच रंग असला पाहिजे, आठास धरू नका. काळा रंग हे नैसर्गिक आहे, काळपटच असते मासिक पाळी. अनेकदा लोकांना असं वाटतं की काळी मासिक पाळी जाते म्हणजे मूलबाळ होणार नाही, वंध्यत्वाची समस्या होईल. आमच्या खेड्यापाड्यामध्ये तर असं पण समजलं जातं की काळी मासिक पाळी जर बाईची गेली याचा अर्थ तिच्यावरती कुणीतरी करणी केलेली आहे, तिला बाहेरची भूतबाधा लागलेली आहे, असं काहीच नाही. हे नॉर्मल आहे, काळपट मासिक पाळी जाणं नैसर्गिक आहे. नंतर मासिक पाळी सुरू असताना लैंगिक संबंध करायचे की नाही, मी स्वतः म्हणेन की मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबंध करायला नको, टाळायला पाहिजे. एकतर पहिली गोष्ट, त्या बाईला रक्त जात असतं आणि लैंगिक संबंधाच्या वेळेला तिला ते ॲस्थेटिकली योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की मासिक पाळीचा जो स्त्राव असतो त्याच्यामध्ये जंतू झपाट्याने वाढू शकतात, आणि त्यामुळे लैंगिक संबंध करणाऱ्या पुरुषाला जर काही जंतुदोष असेल, काही गुप्तरोगाची लागण असेल, HIV ची लागण असेल, तर मासिक पाळीच्या दरम्यान लैंगिक संबंध केले तर त्या बाईला ते दोष, ते रोग लागण्याची शक्यता जास्त होते. तिसरी गोष्ट अशी की लैंगिक संबंध करताना लिंगाचं घर्षण होतं योनिमार्गामध्ये, आणि योनिमार्गाचं जे आतमधलं पटल असतं ते अतिशय नाजूक असतं नॉर्मली पण, आणि मासिक पाळीच्या वेळेला ते अजून नाजूक होतं कारण त्याच्यात खूप सारा रक्तपुरवठा जमा झालेला असतो, आणि या घर्षणामुळे पुष्कळदा त्या नाजूक पटलामध्ये छोट्या छोट्या जखमा होऊ शकतात, ज्याला आम्ही मायक्रो इंजुरीज म्हणतो, डोळ्यांनी दिसणार नाही, आणि त्या जखमांमधनं मग जंतू झपाट्याने आतमध्ये जाऊ शकतात, आणि म्हणून शक्यतो मासिक पाळीच्या दरम्यान लैंगिक संबंध टाळायला पाहिजे. नंतर मासिक पाळीचं रक्त गोठतं का? नॉर्मली शरीरामध्ये कुठेही रक्तस्त्राव जर झाला तर ते रक्त गोठतं, पण निसर्गाने अशी रचना केलेली आहे की मासिक पाळीचा स्त्राव गोठत नाही. गर्भाशयामध्येच असा एक पदार्थ तयार होतो की जो मासिक पाळीच्या रक्ताला गोठू देत नाही, त्याला पातळ ठेवतो. नॉर्मली मासिक पाळीच्या स्त्रावामध्ये छोट्या छोट्या गाठी पडतात रक्ताच्या, वाटाण्याच्या, चण्याच्या आकाराच्या, पण काही बायांना अशा मोठ्या मोठ्या गाठी पडतात. मोठ्या गाठी पडतात याचा अर्थ असा की मासिक पाळीचा स्त्राव फार जास्त जातो आहे. हा स्त्राव इतका जास्त आहे की नॉर्मली गर्भाशयातला जो पदार्थ आहे की जो रक्ताला गोठवू देत नाही मासिक पाळीच्या, तो पदार्थ आता अपुरा पडतो आहे जास्त मासिक पाळीच्या स्त्रावामुळे. आणि त्यामुळे कुठल्याही बाईला जर मोठे मोठे रक्ताचे गोळे पडत असतील तर, आणि मी मागा तुम्हाला सांगितलं की एका दिवसात 4-3 पेक्षा जास्त म्हणजे 4-5 घड्या बदलवाव्या लागत असतील, किंवा 7 दिवसाच्या वर मासिक पाळी जात असेल, तर अशा वेळेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक मुली स्त्रिया तक्रार करतात की मॅडम, मासिक पाळी येण्याच्या आधी माझ्या स्तनांमध्ये खूप दुखतं, माझ्या चेहऱ्यावर सूज येते, माझ्या पायावर सूज येते, स्तन असे भरल्यासारखे वाटतात. हे नैसर्गिक आहे. याचं कारण असं की मासिक पाळी येण्याच्या आधी आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 1 लिटर पाणी जमा होतं. कोणाच्या चेहऱ्यामध्ये, कोणाच्या पायावर, कोणाच्या स्तनांच्या आतमध्ये हे पाणी जमा होतं, आणि म्हणून ते स्तन दुखरे खुपरे वाटतात, चेहऱ्या पायावर सूज येते. असं जर होत असेल तर तो आजार नाही आहे, पाळी झाल्याबरोबर ते लक्षणं कमी होतात. पण जर खूपच त्रास वाटत असेल तर आपल्या आहारातलं मिठाचं प्रमाण थोडं कमी करा, आणि अति जास्त असह्य असा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा वेळेला आम्ही डॉक्टर मंडळी लघवी जास्त होण्याची गोळी देतो. लघवी जास्त होते म्हणजे काय होतं, मग शरीरातलं जे असं साचलेलं पाणी आहे, एक्स्ट्रा पाणी, ते लघवी वाटेत निघून जातं.
मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिबिर घेतलं होतं तारुण्यभान, आणि तिथल्या एका प्रोफेसरांनी मला विचारलं होतं की मॅडम, मी असं ऐकलं आहे वाचलं आहे की मासिक पाळीच्या दरम्यान केस धुवायला नको, शॅम्पू करायला नको, केस धुवायला नको. मी म्हटलं का? तर त्यामुळे नाही असं सांगण्यात आलं की असं जर केस धुतलेत तर त्या बाईला कॅन्सर होतो. म्हटलं तुम्हाला ही माहिती कोणी सांगितली? तर त्या म्हणाल्या व्हॉट्सॲपवरती अशी माहिती आलेली आहे. तर मी सर्व मुलींनो स्त्रियांनो तुम्हाला सांगेन की आजकाल वेगवेगळ्या जशा युनिव्हर्सिटीज असतात तशी आपली व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी झालेली आहे. इंटरनेटवरची व्हॉट्सॲपवरती येतं ते सर्व खरंच असतं असं नाही आहे, ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. कितीतरी खोट्या गोष्टी अशा पसरवल्या जातात. अनेक लोक रिकामटेकडे असतात, कामधाम नसतं, आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवतात. त्यातलीच ही गोष्ट आहे. मासिक पाळीच्या दरम्यान केस धुवायला काहीच हरकत नाही, त्याचा कॅन्सरशी काही संबंध नाही. तुम्ही शॅम्पू वगैरे सर्व करू शकता. उलट मासिक पाळीच्या वेळेला रोज आंघोळ करायला पाहिजे, नियमित आंघोळ करायला पाहिजे, केस धुवायला पाहिजेत. शरीराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. नंतर मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही सर्व तुमची दैनंदिन कामं करू शकता, घरातली कामं, झाडझूड, स्वयंपाक सारं करू शकता. ज्या मुली शिकतात आहेत तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊ शकता, सायकलिंग करू शकता, हॉर्स रायडिंग करू शकता. फक्त घडी व्यवस्थित घ्यायची. मैदानी खेळ तुम्ही खेळू शकता. आपल्याकडे हा चुकीचा समज आहे की मासिक पाळी सुरू असताना खेळायला नको किंवा सायकलिंग करायला नको, हॉर्स रायडिंग करायला नको, त्यांनी गर्भाशय खाली घसरतं किंवा गर्भाशयाला इजा होते. तसं काहीही होत नाही, त्यामुळे तुम्ही सर्व अगदी निश्चिंतपणे करू शकता. अजून एक समज स्त्रियांमध्ये आहे की मासिक पाळीच्या दरम्यान टेलरिंगचं काम म्हणजे मशीन चालवायची नाही. मशीन चालवलं तर गर्भाशय खाली घसरतं, त्याचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे मासिक पाळी सुरू असतानाही तुम्ही तुमचं शिवणकाम सुरू ठेवू शकता आणि त्याच्यामुळे काहीही तुम्हाला धोका होणार नाही आहे. तुम्हाला झोपून राहण्याची गरज नाही आहे. जी दैनंदिन तुम्हाला नॉर्मल जी आपण विश्रांती घेतो तेवढं झोप पुरेशी आहे. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.